फुलचिंचोली तालुका पंढरपूर येथील अविनाश नागनाथ वसेकर हे त्यांच्या कुटुंबासह रात्री 10:30 सुमारास देवदर्शनासाठी त्यांच्या गाडीने निघाले होते। या दरम्यान ते नारायण चिंचोली गावातील पाण्याच्या टाकीच्या समोर असणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागी एक लहान बाळ पडल्याचं त्यांना दिसून आलं। तात्काळ त्यांनी त्यांचं वाहन बाजूला घेऊन मोबाईलचं टॉर्च लावून रोडच्या मधोमध पडलेल्या बाळाजवळ जाऊन पाहिलं असता एक नवजात पुरुष जातीचं जिवंत अर्भक अंदाजे 1 ते 2 तासांपूर्वी जन्मलेलं असावं ते त्यांना आढळून आलं। त्यांनी आजूबाजूला पाहिलं मात्र त्या ठिकाणी त्यांना कुणीही दिसून आलं नाही। त्यांनी त्या बाळास त्यांच्याकडे असलेल्या कापडामध्ये गुंडाळून बाजूला घेतलं। नारायण चिंचोली येथील त्यांच्या ओळखीचे महेश गुंड यांना याबाबतची माहिती दिली आणि त्यांना बोलावून घेतलं। त्या सर्वांनी मिळून त्यांच्या वाहनातून संबंधित नवजात बाळाला उपचारासाठी पंढरपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। याबाबत अविनाश नागनाथ वसेकर यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे। या बाळाच्या आई वडिलांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। सुष्मिता अविनाश वसेकर, आम्ही फुलचिंचोली येथील रहिवाशी आहे। आम्हाला नारायण चिंचोली येथील एक बाळ मध्येच रस्त्यात सापडले आहे। आमचे ड्रायव्हर राजू जाधव यांना दिसले आहे। आम्ही गाडी रिटर्न करून ते बाळ आम्ही उचललं। रहतेचा राजा प्रतिष्ठान आज 19 फेब्रुवारी शिवजयंतीचं मूर्तीपूजन करत असताना आज आम्ही 10 वाजता रात्री जागेच होतो। त्या टायमाला आम्हाला अचानक एक फोन आला की नारायण चिंचोलीच्या हायवेवर पाण्याच्या टाकीपाशी लहान मुलगा अभ्रक नुकताच रस्त्यावर मध्ये ठेवलेला आहे। तरी तुम्ही लवकर या आणि त्या मुलाचं बघा। त्यावेळेस आमच्या वहिनीसाहेब सुषमा वसेकर राहणार फुलचिंचोली यांनी तो मुलगा रस्त्यावर मध्ये असताना गाडी थांबवली व त्यांनी गाडी रिटर्न घेतली। परत मुलाला सोडून पुढे गेले तिथे दुसऱ्या गाडी रिटर्न घेतली। रिटर्न घेत असताना त्यांनी एक मुलगा त्यांच्या पदरात घेतला आणि आम्हाला फोन लावला की नारायण चिंचोलीमध्ये असा असा एक मुलगा सापडला आहे आम्हाला, की तुम्ही लवकर या। आम्ही त्वरित त्याला शीतल शहा यांच्या हॉस्पिटलमध्ये आणून ॲडमिट केलं आणि शीतल शहासाहेबांनी भरपूर सहकार्य केलेले आहे आम्हाला। तरी शीतल शहासाहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही 1 रुपया देऊ नका, पोलीस स्टेशनला कळवा आधी। असे 100 मुलं आम्ही सांभाळतो। शीतल शहासाहेब खरंच माणसातील देव माणूस आहे।